नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित उर्वरित प्रश्नपत्रिकेतील आपण प्रश्न पाहणार आहोत या ठिकाणी गणित विषय हा थोडासा अवघड वाटणारा विषय आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी हा विषय अडसर आहे असा आपला गैरसमज आहे परंतु अधिक सरावणं सहजपणे आपल्याला ही उदाहरणे पूर्णत्वास नेता येतात सोडवू शकतो आपण सर्व उदाहरणे चांगल्या पद्धतीचं यशसंपादन करू शकतो या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस व चाळीससाठी सूचना आहे इयत्ता आठवीच्या ए बी सी डी या तुकड्यामधील मुले व मुली यांची पटसंख्या पुढील जोडस्तंभाद्वारे दर्शवले आहे त्यांचे निरीक्षण करा आणि त्यापुढील प्रश्न सोडवा या ठिकाणी तुकडी ए आहे मुले आहेत ते या ठिकाणी रेखांकित न केला भाग केल आहे आणि मुली रेखांकित केलेल्या आहेत ए तुकडीमध्ये या ठिकाणी एका सेंटीमीटरला दहा मुले आणि मुली आहेत त्यामुळे ए तुकडीमध्ये या ठिकाणी तीस मुले आहेत तर पंचवीस या ठिकाणी मुले आहेत बी तुकडीमध्ये या ठिकाणी पस्तीस मुले आहेत तर तीस मुली आहेत सी तुकडीमध्ये तीस मुले आहेत तर चाळीस मुले आहेत डी तुकडीमध्ये तीस मुले आहेत आणि या ठिकाणी पस्तीस मुली आहेत या अनुषंगानं आपण आठवीच्या चारही तुकड्यात मिळून एकूण मुलांची विद्यार्थ्यांची संख्या किती आपण हिबेरीज केली आत्ताच सांगितलेली तर फक्त मुलांची तीस पस्तीस तीस तीस चार तुकड्या ए बी सी डी तीस नव्वद नव्वद आणि या ठिकाणी पस्तीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस मुले आहेत आणि प्रत्येक तुकडीमध्ये मुली ए तुकडीमध्ये पंचवीस बी तुकडीमध्ये तीस आहेत या ठिकाणी सी तुकडीमध्ये चाळीस आहेत आणि डी तुकडीमध्ये पस्तीस मुले आहेत ही बेरीज येते एकशे तीस पंचवीस तीस चाळीस पस्तीस एकशे तीस आणि मुलांची संख्या एकशे पंचवीस त्यामुळं एकूण मुले मुली दोनशे पंचावन्न आहेत किंवा अचूक पर्याय या ठिकाणी दोनशे पंचावन्न ओके या ठिकाणी बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर आपल्याला हवे आहे या ठिकाणी बी तुकडीतील मुले आहेत या ठिकाणी पस्तीस आणि बी तुकडीतील मुले तीस आहेत त्यामुळे या ठिकाणी पास सत्ते पस्तीस पाच सक्कत्तीस साता सहा हे गुणोत्तर आहे नंबर दोन पर्याय एका कोणाचा पूरक कोण व कोटीकोण यांच्या मापांचे गुणोत्तर आठास तीन आहे तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती एका कोणाचं पूरक कोण आपण चा पूरक कोण एक मानूया त्याचा पूरक कोण पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी म्हणून एकसचा पूरक कोण एकशे ऐंशी एक स आणि त्याचाच कोटीकोण दोघांची बेरीज नव्वद असणं त्यातला एक आहे म्हणून दुसरा नव्वद वाजा एक स या ठिकाणी एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर म्हणजे एकशे ऐंशी वजा एक छेद नव्वद वजा एकशे तेच आठ छेद तीन आहे तिरकस गुणाकारामध्ये या ठिकाणी एकशे ऐंशी गुणले तीन पाचशे चाळीस वजा तीन गुणले एकश वजा तीन एक बरोबर नव्वद गुणले आठ अठ नव्व्या बहात्तर सातशे वीस वजा आठ एकसं एकशे एकामधले घेतले वजा तीन एक स उजवीकडला वजा आठ एक माग घेतल्यानंतर अधिक आठ एकसं सातशे वीस हा पाचशे ऐंशी पलीट गेले सातशे वीस म्हणून पाचशे चाळीस गेले एकशे ऐंशी आधी काटे एक सजा तीन एक सांच एक सरोवर एकशे ऐंशी पाचने एकशे ऐंशीला भागल्यानंतर पात्रिक पंधरा उरले तीन पाच कत्तीस छत्तीस त्यामुळं छत्तीसचा पूरक कोण एकशे ऐंशी म्हणून छत्तीस गेले एकशे चव्वेचाळीस चा, आणि या ठिकाणी छत्तीस आणि त्याचा पूरकोण एकशे चव्वेचाळीस एक म्हणजे छत्तीस छेद एकशे चव्वेचाळीस यांचंच गुणोत्तर हवे आहे छत्तीस एक्के आणि छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस एकाच चार असं हे गुणोत्तर आहे या ठिकाणी एकाच चार हा अचूक पर्याय नंबर तीन एका वर्तुळाकार बागेची त्रिजा अठ्ठावीस मीटर आहे त्या बागेभोवती पाच पदरी कुंपन घालण्यासाठी प्रतिमीटर पन्नास रुपयाप्रमाणे किती खर्च येईल एक फेळा त्याच्या परी एवढा असतो परीख दोन पाय आर दोन गुणिले पाय बावीस छेद सात गुणिले आर त्रिज्या अठ्ठावीस आहे वर्तुळाकर बागेची त्रिज्या त्यामुळं सात न अठ्ठावीसला भागल्यानंतर सात चौक अठ्ठावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन अठ्ठ्याऐंशी दुपडे एकशे शहात्तर मीटर पाच पदरी या ठिकाणी कुंपण आहे एका एक पदरी म्हणजे एकशे शहात्तर मीटर पाच पदरासाठी पाच पाचशे सतरा सतरापाची पंच्याऐंशी आणि तीन अठ्ठे आठशे ऐंशी मीटर प्रति मीटर या ठिकाणी पन्नास रुपये आहे त्यामुळे ह्या दोन शून्या दिल्या अगोदर चाळीस शून्य चारचे पंचाठ्ठेचाळीशी चार चव्वेचाळीस चव्वेचाळीस हजार रुपये या ठिकाणी कंपाऊंडचा खर्च येईल अचूक पर्याय तीन आहे चव्वेचाळीस हजार रुपये ओके वजा दोन एक स वर्ग छेद तीन वाय त्याचा घण या ठिकाणी किती दोन अचूक पर्याय आहेत या ठिकाणी वजा दोन एक वर्ग त्याचा घण ऋणचा घण ऋण असतो दोनचा घण आठ घाताचा घात घाताचा गुणाकार एक वर्ग त्याचा घण व्यतिरिक्त सहा त्यामुळे वजा आठ एक स घण हा अंश आलेला आहे छेद तीन वायचा घण तीनचा घण सत्तावीस आणि वायचा घणं वायघणं वजा आठ एक्सचा सहावा छेद सत्तावीस वायघणं या ठिकाणी हा एक अचूक पर्याय या ठिकाणी आहे वजा आठ एक स पहिला पर्याय वजा आठ एकसा सहावा छेद सत्तावीस वाय घन छेद सत्तावीस वाय घन ओके आणि हा घन वरती घेतलेला आहे त्यामुळं धनचा ऋण हा घात झालेला आहे त्यामुळं वजा आठ एकसा सहावा आहेच आणि छेद सत्तावीस फक्त हा वायचा वजा घन हा खालून वरती गेल्यामुळं त्यामुळे या ठिकाणी हा चौथा पर्याय पहिला आणि चौथा अचूक पर्याय ओके वजा आठ एक्स वजा आठ एक्सचा सहावा वायचा वजा तीन छेद सत्तावीस ओके दहा संख्यांची सरासरी वीस आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरी पंधरा पंधरा आहे शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा असेल तर सातवी संख्या कोणती दहा संख्यांची सरासरी म्हणजे दोनशे वीस आहे दोनशे एकूण ओके या ठिकाणी पैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी नव्वद पंधरा नव्वद आणि शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा म्हणजे सोयात्री अठ्ठेचाळीस एकूण ओके आठ आणि नऊ चार तेरा एकशे अडतीस तर या ठिकाणी सातवी संख्या विचारलेली आहे तर दहा संख्यामध्ये सहा संख्यांची सरासरी पंधरा तीन संख्यांची सरासरी सोळा श्र। म्हणजे सहा तीन नऊ संख्या आणि त्यामुळं नऊ संख्यांची ही एकूण सरासरी एकशे अडतीस झाली आणि दहा संख्यांची सरासरी दोनशे आहे म सरासरी दोनशे म्हणजे एकूण दोनशे आणि या ठिकाणी एकूण एकशे अडतीस ओके पंधरा सक्का नव्वद शोधिक अठ्ठेचाळीस त्यामुळं या ठिकाणी दहा संख्यांचे एकूण दोनशे आणि उर्वरित सहा तीन नऊ संख्यांची एकूण एकशे अडतीस ही वजा केली तर आपल्याला दहावी संख्या म्हणजे सातवी संख्या कोणती मिळेल दहामधून आठ गेले दोन दहामधून तीन एक चार गेला उरले सहा ओके आणि दोन मधून की शून्य बासष्ट या ठिकाणी दुसरा पर्याय अचूक आहे बासष्ट पुढचा प्रश्न आहे पाच आहे वजा तीन बीची बेरीज व्यस्त संख्या आणि वजा सहा हे अधिक दोन बीची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती पाच आहे वजा तीन बीची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे पाच एची वजा पाच ए आणि वजा तीन बीची अधिक तीन बी त्या पद्धतीने वजा सहा ए अधिक दोन बीची विरुद्ध संख्या वजा सहाची अधिक सहा ए आणि दोन बीची वजा दोन बी त्यामुळे व सहा ए वजा दोन बी ओके यांची बेरीज सहा एमधून पाच ए गेले ए आणि अधिक तीन बी म्हणून दोन बी गेले अधिक बी ए अधिक बी बेरीज ओके तेव्हा अचूक पर्याय एक पुढील पैकी अयोग्य विधान कोणते दोन व पाच निशेष दोन व पाचने निशेष भाग जात असेल तर दहा निशेष भाग जातो ओके वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर यांना दोन आणि पाचनं भाग जातोयच दहा पण जातोय सहा आणि निशेष भाग जाणाऱ्या संख्याना दोन व तीनने निषेध भाग जातो सहा म्हणजे सहा बारा अठरा चोवीस म्हणजे थोडक्या सहाचा पाडा सहाला दोन न बाराला दोन न अठराला दोन ने तीन भाग जातो ओके सातने भाग जाणाऱ्या संख्या विषम असतात हे ठिका हे विधान अयोग्य आहे अचूक पर्याय ख ओके या ठिकाणी अचूक पर्याय अयोग्य विधान कोणतं तर क मधलं ओके तिसरं उत्तर यामध्ये सातने भाग जाणारी संख्या चौदाही आहे पण चौदा संख्या नाही ओके सात चौक अठ्ठावीस सातने भाग जातो अठ्ठावीस संख्या नाही म्हणून विधान अयोग्य आहे ते क पुढीलपैकी विधान कोणते दोन अचूक पर्याय समांतर्भूत चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात हे विधान बरोबर आहे समांतर्भूत चौकणाच्या लगतच्या भुजा एकरूप असतात समांतरभूत चौकणाच्या लगतच्या भुजा एकरूप असतातच असे नाही समांतरभूत चौकणाचे कर्ण एकरूप या ठिकाणी असतातच असे नाही त्यामुळं समांतर्भूत चौकणाचे कर्ण एकरूप असतात आणि समांतरभूत चौकणाच्या लगतच्या भुजा एकरूप असतात ही, एक ही। एक 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 दोन अचूक विधानं आहेत ती असत्य आहेत समांतरभूत चोकणाचे कर्ण परस्परांना विधान विधानबरोबर आहे त्यामुळे या ठिकाणी ब आणि क विधान ब आणि क ही दोन विधान आहेत या ठिकाणी अचूक पर्याय पर्यायामध्ये आहेत ही एका इष्टिका चित्ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट असून त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे टाकीची एकूण घनफळ चार हजार पाचशे घनमीटर असल्यास टाकीची उंची किती दोन अचूक पर्याय या ठिकाणी पहा इष्टिका चित्ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट आहे या ठिकाणी इष्टिका चित्ती कच्ची आकृती काढलेली का आहे रुंदी एक समान आहे आपण ही रुंदी एक्स असेल तर ही लांबी याच्या दीडपट आहे रुंदीच्या दीडपट म्हणजे रुंदीची दीडपट म्हणजे तीन दोन तीनशे okay? तीन दोन म्हणजे दीड ओके तीन छेद दोन एक्स आणि उंची जी आहे ती उंची या ठिकाणी लांबीच्या दुप्पट आहे लांबी तीन छेद दोन एक स याची दुप्पट केली तीन छेद दोन एक्स ला गुणिले दोन केलं दुपटीमध्ये दुप्पट होण्यासाठी दोन दोन गेले म्हणजे तीन एक्स राहिलं ओके याचं घनपळ चार हजार पाचशे घणं मीटर आहे त्यामुळं इष्टिकाछित्तीचे घनपळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी या ठिकाणी तीनशे दोन एक्स रुंदी एक स गुणले उंची तीन एक्स बरोबर पं चार हजार पाचशे या ठिकाणी एक स गुणले एक स गुणले एकशे एक स घण तीन ति नऊ या नऊ न चार हजार पाचशे म्हणजे नऊ गुणले आहेत पदवी चार हजार पाचशेला भागिया नववा पाचचा आणि दोन शून्य पाचशे येणार आणि भागील दोन गुणिले म्हणजे पाचशेला दो भागील दोन आहे ते गुन्हेले हजार झाले एक स घन म्हणजे हजार एक स घनमूळ एक आणि एक हजारचं घनमूळ दहा त्यामुळं या ठिकाणी या इष्टिका चित्तीची आपल्याला रुंदी एक्स मिळालेली आहे उंची तीन एक्स आहे म्हटलेलं या ठिकाणी लांबीच्या दुप्पट त्यामुळं एक्सची किंमत आपल्याला दहा मिळालेली आहे उंची दहा त्रिक तीस मीटर झाली तीस मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर तीस मीटर म्हणजे तीन हजार सेंटीमीटर म्हणजे तीस मीटर आणि तीन हजार सेंटीमीटर अशी दोन उत्तर या ठिकाणी आहेत तीस मीटर आणि तीन हजार सेंटीमीटर ओके एका ट्रकच्या चाकाचा चाका व्यास एक पॉईंट चार मीटर आहे या चाकाने चारशे फेरे पूर्ण केले तर त्याने कापलेले अंतर किती चाकाचा एक फेरा म्हणजे एक परीक एक फेरा पायडी ओके पाय बावीस शेत सात आणि डी या ठिकाणी व्यास आहे एक पॉईंट चार मीटर बावीस शेत सात गुणले एक पॉईंट चार मीटर सातनं एक पॉईंट चारला भागल्यानंतर हे बावीस तसंच सातला एकनं भाग जात नाही शून्य एकदम चौदाला सात दोन चौदा बावीस गुणले शून्य पॉईंट दोन म्हणजे बावीस दोन चव्वेचाळीस दशांश देऊन चार पॉईंट चार चार पॉईंट चारचा एक फेरा म्हणजे एका फेऱ्यात चार पॉईंट चार मीटर या ठिकाणी अंतर ट्रॅक्टरचा चाक जाते ते त्यामुळं चारशे फेऱ्या आहेत त्यामुळे चारशे फेऱ्यामध्ये ह्या दोन शून्य अगोदरही दिल्या चारनं चव्वेचाळीसला गुंतव आहे चारही चौक सोळाला सहाचे एक चार चौक सोळाने एक सतरा सतरा हजार सहाशे दशांंशीनं चार पॉईंट चार दुसऱ्या ठिकाणी दिल्यामुळं एक हजार सातशे साठ मीटर एक हजार सातशे साठ मीटर एक हजार मीटरचा एक किलोमीटर त्यामुळं एक हजार सातशे साठला आपल्याला एक हजारनं भागावं लागेल त्यामुळे हे शून्य गेले ओके एकशे शहात्तरचे शंभर सुट्टे दशे शतक भागले शंभर दशांजन शतकाच्या ठिकाणी एक पॉईंट शहात्तर किलोमीटर ओके त्यामुळे अचूक पर्याय एक पॉईंट शहात्तर किलोमीटर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा भोसले सर जाकले या चॅनेलला अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आणि या ठिकाणी सातवी ते दहावी सर्व गणित विषयाचे अत्यंत सोप्या भाषेतील सर्व व्हिडिओ इयत्ता आठवी या नियमित अमियास या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित आणि विज्ञानाचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आणि या ठिकाणी इयत्ता दहावीच्या अनेक सराव प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत विज्ञानातील काही नाविन्यपूर्ण घटना लोकोत्तर महापुरुषांच्या भाषणाचे व्हिडिओ इत्यादी बहुमोल माहिती भोसले तर जाकले इंग्रजी टाका या यूट्यूबला या चॅनलवरती आपल्याला उपलब्ध होईल या ठिकाणी या गणिताच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बारा फेब्रुवारीला होणारी ही परीक्षा आहे या परीक्षेसाठी आपल्याला या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न किंवा प्रश्न त्या पुढील पुढे पुढील वर्षी होणाऱ्या गणित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा एन एम एससाठी असो किंवा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असो ही उदाहरणे गणितातील अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे त्या शंकाच नाही आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्तेवाढीसाठी प्रयत्न व्हावा धन्यवाद